नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या खेळाडूने घरच्या मैदानावरती एक दिवसीय क्रिकेटमध्ये शतकांमध्ये सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए किंग कोहली म्हणजेच विराट कोहली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बरोबर तर विराट कोहलीने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काही आपले सचिन तेंडुलकर आहेत त्यांचं या ठिकाणी जे काही एक दिवसीय क्रिकेटमध्ये शतकांची विक्रम होते त्या विक्रमासोबत या ठिकाणी बरोबरी केलेली आहे किती विक्रम होते तर वीस होते तर वीस या ठिकाणी शतकांची बरोबरी केली आहे आपल्या विराट कोहलीने सुद्धा ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो केंद्राच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार भारतामध्ये दोन हजार बावीस मध्ये सर्वात प्रदूषित शहर कोणते होते तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑल ऑफ अब दी अबोव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे परंतु प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे सर्वात प्रदूषित शहर म्हणलेलं आहे बरोबर तर सर्वात सगळ्यात जास्त प्रदूषित शहर एक नंबरला आहे दिल्ली त्यानंतर दोन नंबरला आहे फरीदाबाद आणि तीन नंबरला आहे गाझियाबाद बरोबर ऑप्शनमध्ये वरील सर्व हा ऑप्शन असल्यामुळे आपण पर्याय क्रमांक डी हा योग्य उत्तर सांगितलं आहे परंतु सर्वाधिक पोल्युटेड शहर म्हटलं तर दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा नासाचे नवीन मुख्य तंत्रज्ञ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एसीसी म्हणजेच ए सी चरनिया असं त्यांचं नाव आहे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ट्रिक लक्षात ठेवू शकता तुम्ही ए सी सी बरोबर ए सी चरणिया हे कोण आहेत नासाचे नवीन मुख्य तंत्रज्ञ म्हणून त्यांनी या ठिकाणी कामकाज स्वीकारलेलं आहे ठीक आहे कोणत्या स्पेस एजन्सीबद्दल बोलण्यात आलं नासा तर नासाबद्दल आपण लगेच रिव्हिजन टाकूया नासाचा फुल फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन स्थापना झाली नासाची एक ऑक्टोंबर एकोणीसशे अठ्ठावनला संस्थापक होते डॉईट डी आईन्सहावर प्रशासक आहेत बिल नेल्सन आणि मुख्यालय आहे नासाचं वॉशिंग्टन डी सी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अत्यंत महत्वाचा प्रश्न याला सुद्धा स्टार मार्क ठेवू शकता दरवर्षी भारतीय सैन्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंधरा जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्या प्यारा भारताच्या जे काय आपलं सैन्य आहे त्या सैन्याचा दिवस म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतो जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार तेवीस मध्ये कितवा भारतीय सैन्य दिवस आपण साजरा करीत आहोत तर पंच्याहत्तरावा या ठिकाणी आपण इंडियन आर्मी डे म्हणून आपण सा, साजरा करत आहोत या वर्षी दोन हजार तेवीसला ठीक आहे कशाबद्दल बोलण्यात आलं तर सध्या मग जे काय आर्मी सेनाचे प्रमुख आहेत त्यांचं नाव काय आहे जनरल मनोज पांडे असं त्यांचं नाव आहे आणि सैन्य कर्मचारी उपप्रमुख कोण आहेत तर लेफ्टनंट जनरल बी एस राजू असं त्यांचं नाव आहे ठीक आहे तर कशाबद्दल प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डी आर डी ओ स्थापना दिवस दोन जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस अकरा ते सतरा या जानेवारीच्या आठवड्यामध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस आजच या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांची जयंतीसुद्धा आहे पंधरा जानेवारीला भारतीय सैन्य दिवस तेवीस जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती जाने चोवीस जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिवस या वर्षी चौऱ्याहत्तरावा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारीला लाला लजपत राय यांची जयंती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारतातील पहिला जी सक्षम ड्रोन कोणत्या स्टार्टअप तंत्रज्ञानाने विकसित केलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आय जी ड्रोन्स यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिला फाईव्ह जी एनेबल्ड फाईव्ह जी सक्षम ड्रोन या ठिकाणी या स्टार्टअप तंत्रज्ञानाने विकसित केलेला आहे पर्याय क्रमांक ए आय जी ड्रोन्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशाच प्रकारे भारतामध्ये जे काही प्रथम 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 घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया जसं की पहिला आले प्रक्रिया कारखाना मेघालय या ठिकाणी सुरू झाला त्यानंतर सोलार ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ त्यानंतर हत्ती मृत्यू ऑडिट फ्रेमवर्क तयार करणारे पहिले राज्य तमिळनाडू राज्य त्यानंतर भारतातील पहिले खासगीरित्या तयार केलेले रॉकेट विक्रम एस जे की आंध्र प्रदेश या ठिकाणी तयार करण्यात आलं त्यानंतर पहिले सोन्याचे ए टी एम सुरू झाले हैदराबाद या ठिकाणी पहिले कार्बन न्यूट्रल फार्म केरळ या ठिकाणी सुरू झाले भारतातील पहिला ग्रीन स्टील ब्रँड हा या ठिकाणी कल्याणी फेरेस्टा या ठिकाणी सुरू झाला त्यानंतर देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य बनले केरळ राज्य त्यानंतर जगातील पहिले पाम लिफ हस्तलिखित संग्रहालय केरळ या ठिकाणी सुरू झाले त्यानंतर पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प महाराष्ट्र पुणे या ठिकाणी सुरू झाला आणि आपण आत्ताच पाहिला भारतातील पहिला 5G जी सक्षम ड्रन आय जी ड्रोन्स याने या ठिकाणी विकसित केलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या राज्यामध्ये कुमारकोम आणि बेपोर स्वदेश दर्शन टू पॉईंट शून्य या योजनेअंतर्गत निवडले गेलेले आहे तर कुमारकोम आणि बेपोर बीच बरोबर हे कुठे आहेत तर पर्याय क्रमांक डी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ राज्याच्या अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो हे कुमारकोम आणि बेपोर बीच आहे ते या ठिकाणी स्वदेश दर्शन टू ओ या स्कीमच्या अंतर्गत निवडण्यात आलेले आहे पर्याय क्रमांक डी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी लगेच आपण केरळ बद्दल माहिती घेऊया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठिकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपुजा पेची आणि कुंडाळा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये डॉक्टर प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय जल आणि स्वच्छता संस्थेचे उद्घाटन केलेले आहे या ऑर्गनायझेशनचे इनॉग्रेशन केलेले आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वेस्ट बेंगॉल पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पश्चिम बंगाल राज्याच्या अंतर्गत डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय जल आणि स्वच्छता संस्थेचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक सी पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पश्चिम बंगाल पश्चिम सांगायचं म्हटलं तर या राज्याची स्थापना झाली जानेवारी एकोणीसशे पन्नास ला मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी राज्यपाल आहेत सी व्ही आनंदा बोस आणि राजधानी आहे कोलकाता तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सुंदरवन गोरुमारा आणि जलदपारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत फरक्का दुर्गापूर आणि कागजबाटी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा दोन हजार सव्वीसमध्ये किंवा सव्वीसमधील इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन पुरुष हॉकी विश्वचषक कोणता देश आयोजित करणार आहे स्टार मार्क करून ठेवू शकता तर पर्याय क्रमांक बी बेल्जियम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे माफ करा पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए नेदरलँड आणि पर्याय क्रमांक बी बेल्जियम पहा या ठिकाणी कन्फ्युजन होऊ देऊ नका माझंच कन्फ्युजन झालं नेदरलँड आणि बेल्जियम या दोन देशांमध्ये या ठिकाणी दोन हजार सव्वीसमधील एफ आय एच इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन पुरुषांचा जो काही हॉकी वर्ल्ड कप आहे विश्वचषक आहे तो या दोन देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे नेदरलँड आणि बेल्जियम हे दोन्हीही या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अलीकडेच एम एस धोनी आणि गरुड एरोस्पेसने पाळत ठेवणारे ड्रोन लॉन्च केलेले आहे तर त्या ड्रोनचे नाव काय ठेवण्यात आलं आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ड्रोनी असं त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे डी आर ओ एन बरोबर तर ड्रोनी असं त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि तुम्ही मागेच एकदा पाहिलं होतं गरुड एअरस्पेस या कंपनीने ड्रोनसाठी ऍज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली होती तर एम एस धोनी महेंद्र सिंग धोनी हे सुद्धा हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर ड्रोनी असं त्या ड्रोनचं नाव ठेवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा मेटा भारतच्या ग्लोबल बिझनेस ग्रुपच्या संचालकापदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय विकास पुरोहित असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे विकास पुरोहित असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी मेटा इंडिया ग्लोबल बिझनेस ग्रुपच्या संचालकापदी डायरेक्टरपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अशाच प्रकारे अलीकडील काही आठवड्यामध्ये जे काही नवीन नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया जसं की या ठिकाणी पन्नासावे चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनले आहेत डी वाय चंद्रचूड बी सी सी चे नवीन अध्यक्ष बनले आहेत रॉजर बिन्नी सोळावे अटॉर्नी जनरल बनले आहेत आर व्यंकटरमणी रेल्वे बोर्डाचे नवीन एम डी आणि सीईओ बनलेत अनिल कुमार लाहोटी सी बी अध्यक्ष बनलेत निधी छिब्बर पंचवीसावे मुख्य निवडणूक आयुक्त बनलेत राजीव कुमार उपनिवडणूक आयुक्त बनलेत अजय भादू एन एच ए आयचे अध्यक्ष बनले आहेत संतोष कुमार यादव पंधरावे राष्ट्रपती बनले द्रौपदी मुर्मू चौदावे उपराष्ट्रपती बनलेत जगदीप धनकर सत्ताविसावे सी जी ए बनले आहेत भारती दास नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी नीती आयोगाचे सीईओ आहेत परमेश्वरन अय्यर इसरोचे चेअरमॅन बनले आहेत एस सोमनाथ डी आर चेअरमॅन बनले आहेत डॉक्टर समीर वी कामत आणि आय सी सीचे उपाध्यक्ष बनले आहेत इम्रान ख्वाजा एक एक पॉईंट एक एक मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे डिरेक्ट एक मार्काला प्रश्न विचारला जातो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा डिसेंबर दोन हजार बावीस या महिन्यासाठी आयसीसी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ हा जो काही पुरस्कार आहे तो कोणाला भेटलेला आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हॅरी ब्रुक असं त्यांचं नाव आहे डिसेंबर महिन्यासाठी यांना भेटलेलं आहे नोव्हेंबर महिन्यासाठी जोस बटलर यांना भेटला आहे त्यानंतर ऑक्टोबर महिन्यासाठी विराट कोहली यांना भेटलेला आहे आणि सप्टेंबर महिन्यासाठी मोहम्मद रिजवान यांना भेटलेला आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही बरोबर तर हॅरी ब्रुक यांना डिसेंबर दोन हजार बावीस साठी आयसीसी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे या ठिकाणी लगेच आपण या तक्त्यावरती चर्चा करूया पॉईंट लिहून घ्या आयसीसी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ पहा याला सुरुवात झाली दोन हजार एकवीस मध्ये जानेवारी या महिन्यापासून सुरुवात झाली हा पुरस्कार देण्यास या ठिकाणी जर तुम्हाला आतापर्यंत असं विचारलं की आतापर्यंत किती भारतीय खेळाडूंना हा पुरस्कार भेटला आहे तर आतापर्यंत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पंत पहिले रविचंद्रन अश्विन दुसरे भुवनेश्वर कुमार तिसरे श्रेयस अय्यर चौथे आणि विराट कोहली पाचवे आतापर्यंत पाच भारतीयांना हा पुरस्कार देण्यात आला डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेला आहे है, हॅरी ब्रुक यांना आणि नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये देण्यात आला आहे जोस बटलर यांना दोन्ही प्लेअर इंग्लंड या देशाला बिलॉंग करतात क्लिअर पुढचा प्रश्न यासारखाच आहे फक्त तो वुमनच्या कॅटेगरीमधील आहे प्रश्न क्रमांक अकरावा काय म्हणतो डिसेंबर दोन हजार बावीस साठी आयसीसी वुमन्स प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणाला भेटला आहे तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऍशलेह गार्डनर असं त्यांचं नाव आहे पहा डिसेंबर महिन्यासाठी यांना भेटला त्यानंतर नोव्हेंबर महिन्यासाठी सिद्धरा आमीन यांना भेटलेला आहे नोव्हेंबर महिन्यासाठी त्यानंतर सप्टेंबर महिन्यासाठी या ठिकाणी भेटलेला आहे हरमनप्रीत कौर यांना कशासाठी सप्टेंबर महिन्यासाठी आणि ऑक्टोबर महिन्यासाठी भेटला आहे निदा दार यांना कन्फ्युजन होऊ देऊ नका मी तुम्हाला कॉलमच्या माध्यमातून पॉईंट लिहून घ्या आय सी सी वुमन्स प्लेअर ऑफ द मंथ याला सुद्धा सुरुवात झाली जा आहे जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये जर तुम्हाला आतापर्यंत असं विचारलं की कि आतापर्यंत किती भारतीय महिला खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आय सी सी वुमन्स प्लेअर ऑफ द मंथ तर तो फक्त एकाच महिला खेळाडूला देण्यात आला आहे हरमनप्रीत कौर यांना जो की सप्टेंबर दोन हजार मध्ये देण्यात आलेला आहे क्लिअर जर तुम्हाला असं विचारलं पहिला आयसीसी वुमन्स प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला देण्यात आला तर शबनीम इस्माईल यांना देण्यात आलेला आहे साऊथ आफ्रिकेच्या आहेत जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये देण्यात आलेला आहे आणि लेटेस्ट डिसेंबरचा कोणाला देण्यात आला आहे अश्लेख गार्डनर यांना देण्यात आलेला आहे आले जे की ऑस्ट्रेलिया देशाला बिलॉंग करतात क्लिअर पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा सुप्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक पहा नाव लक्षात असू सु द्या सुप्रसिद्ध वाळू कलाकार सँड आर्टिस्ट असं म्हणता येईल सुदर्शन पटनायक यांनी कोणत्या नदीच्या काठावर जगातील हॉकीचे सर्वात मोठे शिल्प तयार केलेले आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महानदीवर कुठे आहे महानदी तर ओडिसा राज्यामध्ये तर त्या ठिकाणी जगातील सर्वात मोठे हॉकीचे या ठिकाणी शिल्प तयार केलेले आहे कोणी सुदर्शन पटनायक यांनी क्लिअर झाल्या गोष्टी ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न खालीलपैकी कोणता चित्रपट ऑस्कर दोन हजार साठी निवडला गेलेला आहे ट्रिपल आर के जी एफ दोन द कश्मीर फाईल्स की पुष्पा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिन्हापणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही सारखत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्त महत्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची चा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद